संजय राऊत नेहमीच बॉम्ब आणतात आणि ते फुसके निघतात. बोलण्याशिवाय त्यांच्याकडे दुसरं काही नाही. आमच्या वेळी देखील त्यांनी असंच बॉम्ब तयार केला होता, पण साधा लोंगी फटाका देखील त्यांनी फोडला नाही, अशी प्रतिक्रिया मंत्री गिरीश महाजन यांनी नाशिक येथे दिली आहे. तसेच सुषमा अंधारे यांच्या बोलण्याला फार काही महत्त्व देऊ नका असे देखील त्यांनी यावेळी म्हटले आहे. कोण ओळखतं खरं तर त्यांचं राईट हँड म्हणून, म्हणजे त्यांचे खास समर्थक मध्ये साऊदी म्हणून बावसाहेब चौधरींची ओळख होती आणि आता शिंदे गटाकडून त्यांना सचिव हे पद देण्यात आले. मला वाटतं संजय राऊतच मोठी मदत एकनाथ शिंदेना करतायत नेहमी. त्यावेळेला ज्यावेळेला मातोश्रीवर काही आमदार गेले तर ते म्हणजे तुम्हाला जायचं तर तुम्ही जा, आणि मला वाटतं त्यामुळे 40 आमदार निघून गेलेत, 12 खासदार निघून गेलेत. मला वाटतं संजय राऊतच सुरुंग लावण्याचं काम उद्धव ठाकरेच्या सेनेला हे करतायत असं म्हणण्यास मला वाटतं की वावगा होणार नाही. दावा असा केला जातो की भाजपचे 2-3 आमदार आहेत त्यांनीच त्याबद्दल प्रश्न उपस्थित केले होते विधानसभेत 3 महिन्यापूर्वीच त्यांनी प्रश्न मांडण्याचा प्रयत्न. मला वाटतं अतिशय निराधार असे आरोप मुख्यमंत्री महोदयांवर त्या ठिकाणी केले जात आहेत, त्याला कुठलाही आधार त्या ठिकाणी नाही. अतिशय कोर्टाचं म्हणणं, कोर्टाचे निकाल हे सगळं त्या ठिकाणी दाखवले गेलेले आहेत. त्यामुळे मला वाटतं की काहीतरी 2-4 वर्षापूर्वी तुम्ही असं केलं, 5-6 वर्षापूर्वी तुम्ही तसं केलं असं सांगून एक केविलवाणा प्रकार. म्हणजे आता सध्या मला असं वाटतं महाविकास आघाडी विशेष करून शिवसेना ही अतिशय हतबल झालेली आहे. आता त्यांना बोलायला काहीच नाही, चालायला काहीच नाही, इतक्या जोरात वेगामध्ये या ठिकाणी मान्य शिंदेसाहेब आहेत, मान्य देवेंद्रजी आहेत, निर्णय घेत आहेत, कामं होत आहेत. 2.5-3 वर्षाचा काळी लोकांनी उद्धवजींचा बघितलेला आहे आणि त्यामुळे मला असं वाटतं की त्या तिथे हातभार झालेले आहेत आणि म्हणून काही ना काही कुरापत्या काढायच्या, कुठे जुने प्रकरण कुठेतरी पत्र दाखवायचे आणि आरोप करायचे, मला वाटतं त्यामध्ये कुठलंही तथ्य नाही. भाजप संभाजी भिडे यांचा निषेध करणार का असं सुषमा अंधारे म्हणतात? नाही, या बाबतीत मला माहिती, तुम्ही आता नवीन नवीन सांगताय तर काय 5-5 मिनिटाला कोण काय काय म्हणताय, त्यामुळे आम्हाला आता इतका अपडेट राहता येत नाही. पण सुषमा अंधारेच्या बाबतीत मी आधीच सांगितलं की फार त्यांना गांभीर्याने घेऊ नका. त्यांचे आधीचे वक्तव्य, त्यांची संतापबद्दलचे स्टेटमेंट कसे आपण बघितलेलं आहे, त्यांची विचारसरणी आता लगेच बोलली, आता त्या दुसऱ्यांच्या प्रवक्त्या झाल्या दुसऱ्या पक्षाच्या, त्यामुळे आता त्यांच्या मनातील तसं त्या बोलत असतात. भाजप त्यांचा निषेध करणार, म्हणूनच मी सांगतो की आता ते केव्हा म्हणाले गुरुजी हे मला माहिती, त्यांना मॅडमनाच माहिती काय म्हणाले केव्हा म्हणाले, त्यामुळे फार त्यांचं तुम्ही गांभीर्याने घेऊ नका मला असं वाटतं. वाटप त्यांनी आवेदन केल्याचा दावा करण्यात आला नाही, या बाबतीत मला तुम्ही सांगता तेव्हा मला माहिती नाही, मला अजून काही या संदर्भामध्ये कुठलीही माहिती नाही. सुषमा अंधारे यांनी जुने काही पत्र दाखवले सावरकरांचे, त्यात त्यांनी असे म्हटलं की सावरकरांनी देखील दावा केलेला आहे की संतांनी जे काही चमत्कार होते सगळे चमत्कार होते असा एक प्रकारचा दावा त्यांनी केलेला आहे. सावरकरांनी असं लिहिलेलं आहे त्यांच्या पत्रांमध्ये, कधी म्हणाल त्यांनी पत्र दाखवले आज बोलले नाही. अंधारे म्हणजे अंधारेंना, अंधारेच्या म्हणण्यांना किती महत्त्व द्यावं हा एक वादातीत विषय आहे. आपण अधिक काय होतो, कुठल्या पक्षात होतो, आपली विचारसरणी काय होती आणि त्यानंतर आता आपण काय बोलतो आहोत, मला वाटतं याच्यामध्ये खूप जमीन अस्मानचा फरक आहे. आणि म्हणून अंधारेंबद्दल काही बोलावं किंवा त्यांना उत्तर द्यावं मला असं काही वाटत नाही, कारण त्या दररोज असेच काही ना काही आक्षेपार्ह विधानं करत असतात, असे स्टेटमेंट करत असतात, त्यामुळे फार मी त्याच्या बोलण्याला काही महत्त्व देत नाही.